फ्रेंड्स, तो आज आहे दीदीची पूजा. दुधून घेतलाय फ्लॅट आणि पाहुणे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले कोंडव्याचे पाहुणे कायम लेट येत असतात, तर आज कोंडव्याचे पाहुणे आलेले आहेत एकदम. तुम्ही बघू शकता आमच्या मामी आहेत. मामी ये, आमची मामी आले. ही मॉम आली आणि आहे टुकटू. हाय फ्रेंड्स. आणि आमचे विशेष आज डॅडी पण आलेले आहेत आळंदीला. कितीतरी वर्षांनी डॅडी आलेले आहेत. आता पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथं दादा आहे. आणि आता आम्ही खाली चाललोय जेवणाचे नंतर घेतलंच नाही. बघा जेवण चाललंय. हे आहे गुलाबजाम, हे आहे भाजी, हे आहे आळूच्या वड्या, आणि हे कोथिंबीरच्या वड्या आहेत, आणि हे आहे भेंडी, पापड, राईस आणि चपाती आणि हे पाणी. कोथिंबीर वडी, पापड.
छान आमची पूनम आवडला मला. कशी झाली पूजा? एकदम मस्त. आणि फ्लॅट कसे आहेत? खूप सुंदर. हा विशाल मामा, ही पूनम मामी आणि यांची मुलगी इच्छू. हाय सेजल. हाय. इथं आमची बबली. बबली सानिया. हॅलो. आई पण चालली. आई कशी झाली पूजा? चांगलीच आहे. आवडलं जेवण? मस्त. फ्लॅट आवडला का? आवडला. आई झाली, आई पण चालली आणि चेतन दादा त्यांना सोडवाय चाललाय. बाय. हो येतो येतो येतो. बाय बाय. झालं कार्यक्रम एकदम छान मस्त. फ्लॅट कसा वाटला तुम्हाला? खूप आवडला. एकदम भारी केलं, एकदम मस्त. मम्मी तुला कसा वाटला फ्लॅट? खूप छान. आणि जेवण कसं झालं? सुंदर जेवण केलंय. आणि आहेत आपल्यासोबत फ्लॅटच्या ओनर पल्लवी शेलार उर्फ भोई. दीदी कसा वाटला फ्लॅट? तूच केलाय म्हणून तुला कसा वाटला कार्यक्रम? अजून बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि कार्यक्रम खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर कमिंग. आणि तू तुझा फ्लॅट दाखवायचा आहे त्यांना? दाखवू आपण, दाखवायचं. आणि आता सोबत आहे आपल्या सोबत सगळं कार्यकर्ता आपला दादा. कसा झाली पूजा सांग? छान. आणि सगळं मॅनेजमेंट आपल्या सगळं दादाने केलं. आणि हे आमचे दाजी. दाजी कसं झाला प्रोग्राम? जरा एकदम मस्त झाला. शॉर्ट मध्ये? शॉर्ट मध्ये एकदम मस्त झाला. आणि पाहुणे बरंच काही काही बोललो असतो. छान झालं. आणि आमचा एक मेंबर आत्ता आलाय. हा तुमचा सगळ्यांचा लाडका, आपला मेसी भाऊ, आमचा भाऊ, आम्ही तिघ भाऊ भाऊ. हा मोठा, मी दोन नंबर. आणि आमचा छोटा भाऊ मेसी. मेसी तर ओके. बाय बाय. हॅलो, माझं नाव संध्या अशोक बोईर आहे. अँड माय सन हॅज ब्रॉट अ न्यू फ्लॅट, बॉट अ न्यू फ्लॅट. अँड आय हॅव टू डॉटर इन लॉज, पल्लवी अँड नेहा. अँड दिस फ्लॅट इज बॉट इन आलंदी, बट इट्स अ रिअली ब्युटिफुल फ्लॅट. अँड पल्लवी हॅज डेकोरेटेड द फ्लॅट व्हेरी वेल. शी इज अ व्हेरी, पल्लवी अँड अभिषेक बोथ अ व्हेरी मेटिक्युलस इन द वर्क. दे हॅव वर्क व्हेरी हार्ड फॉर दिस फ्लॅट. They have decorated it very well. And you can see over here, behind Swami Samarth, one image is there, which is really very beautiful. The decoration is done by her. And all that is done in this house is real hard work. She has put a lot of hard work in it. And I am very, very pleased to see all this. I am really very lucky to have the two daughter-in-laws in my house. Thank you. Hi. मी स्नेहा भोई, पल्लवी ताईंची जाऊबाई. मला ह्या घरामध्ये कालपासून, आल्यापासून फार आनंदमय वातावरण आणि खूप छान वाटतं आहे. आणि आज दिवसभर आमचं साहिल दादा आणि खूप सुंदर प्रकारे फोटोग्राफी मस्त सगळ्यांना एंटरटेनमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार खुश आहे. आणि आजचा कार्यक्रम अप्रतिम खूप सुंदर झालेला आहे. फुल डे मध्ये खूप छान वाटलं. तर सगळ्यांचे मी आभार मानते की सगळ्यांनी मला इतकं प्रेम भरभरून दिल्याबद्दल. धन्यवाद. वेलकम टू अ न्यू हाऊस. हे आमचं भुईज फॅमिलीचं न्यू होम आहे. आज तुमचं सर्वांचं मनापासून आमच्या स्वागत आहे. आज आमच्या घरी ग्रहप्रवेशाचं आयोजित आम्ही हे केलं आहे पूजा. सगळ्यांनी आमची छोटीशी ग्रहप्रवेशाची पूजा आहे. चला आता आपण किचन मध्ये जाऊया. हे आमचं किचन. हे आमच्या किचन मध्ये आम्ही छोटीशी भातुकली मांडली आहे. आणि ही भातुकली आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण करून देते. त्याच्यामुळे ही किती सुंदर आहे ही तुम्ही सर्वांनी पहा. हॅलो एव्हरीवन, चला बेडरूम मध्ये येऊयात. हा छानसा एक आमचा छोटासा बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता एक छोटा लॅम्प पण लावलाय आम्ही तिथे कॉर्नरला रंगीबिरंगी. थोडे वॉर्ड्रोब करायचा प्रयत्न केला. आणि
हे सगळं सामान मोस्ट ऑफ द सामान मला लग्नामध्ये मिळालेलं आहे आणि हे सगळे गिफ्ट बघितलं असेल किती गिफ्ट मिळाले तर त्या गिफ्टचं अनबॉक्सिंग पण तुम्हाला दाखवलं आणि जे कोणी पूजेला आले जे कोणी नाही येऊ शकले त्या सर्वांचं धन्यवाद आणि थँक्यू सो मच फॉर युअर ऑल काइंड वर्ड्स आणि अशीच तुमची ब्लेसिंग आमच्यासोबत आयुष्यभर राहू थँक्यू हाय वेलकम टू आवर गॅलरी ही आमची छोटीशी खूप सुंदर सुरेख गॅलरी आहे या गॅलरीमध्ये आम्ही मस्त सुंदर पिवळ्या कलरच्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत आमचा टेबल आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथे अजून काही केलेलं नाही पण आम्ही ते रंगबिरंगी सुंदर फुलांचे रोपं लावणार आहोत लवकरच त्याला डेकोरेटिव्ह बनवणार आहोत आणि छानसं हे खाली आम्ही ग्रीन ग्रास टाकलेलं आहे की जेणेकरून कोणी आमच्याकडे पाहुणे आले तर त्यांना त्रास नको व्हायला खूप सुंदर सगळ्यांचं स्वागत थँक्यू एव्हरीवन जे पूजेला येऊ शकले जे येऊ नाही शकले आणि ज्यांनी आम्हाला व्हर्च्युअली आशीर्वाद दिला त्या सर्वांसाठी थँक्यू सो मच तुमचे ब्लेसिंग्स तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू देत आयुष्यभर आणि ज्यांना नाही जमलं यायला पूजेला दॅट इज ऑल्सो फाईन तसं आपण साईल व्हिडिओ अपलोड करतोय तुम्ही बघू शकता की घर कसं आहे कसं नाही येते आणि तुम्हाला घर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि काय सजेशन असेल तेही सांगा आम्ही तसे अजून त्यात काय वाटलं तर चेंजेस करू थँक्यू सो मच महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तर फ्रेंड्स आता वाजलेत 12:15 रात्रीचे आणि आत्ता आम्ही जस्ट पोहोचलो घरी तर तुम्हाला आज दीदीच्या फ्लॅटची पूजेचा व्हिडिओ कसा वाटला आणि दीदीचा नवीन फ्लॅट कसा वाटला मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि आपली फॅमिली वाढवत राहा ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टू टेक केअर बाय बाय